नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची जलसुरक्षा या विषयाची मार्गदर्शन व नोंदवही अभ्यासणार आहोत पा या ठिकाणी उपक्रम कृती प्रथम सत्र घटक दोन जलसंधारण या घटकावर आधारित जी प्रकरणे आहेत त्या प्रकरणांवर उपक्रम या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एकाची आपल्याला आपल्या उपक्रम अहवालासाठी हो निवड करायची आहे बघा प्रकरण एकवर ज प्रकरण एक जल आराखडा या प्रकरणावर आधारित उपक्रम बघा तुमच्या गावासाठी परिसरासाठी जल आराखडा तयार करणे दुसरा उपक्रम आहे प्रकरण एकमधील घरगुती पाणी वापराचा परिसरातील पाणी वापराचा ताळेबंद तयार करणे प्रकरण वर आधारित उपक्रम बघा तुमच्या परिसरामध्ये पाणलोट क्षेत्र विकासांतर्गत पूर्ण केलेल्या एका कामाची प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर माहिती घेणे त्यानंतर उपक्रम दोन तुमच्या परिसरातील गावातील स्वतःच्या शेतातील पाणी बचतीसाठी नव्या लागवड तंत्रांचा शोध घेणे प्रकरण तीन वर आधारित उपक्रम बघा प्रकरण तीन जलसंधारण व लोकसहभाग परिसरात राबवण्यात आलेल्या एका जलसंधारण योजनेची उपक्रमाची व त्यातून पूर्ण केलेल्या एका कामाची प्रत्यक्ष भेट देऊन माहिती देणे आणि प्रकरण तीन मधीलच दुसरा सेना, उपक्रम आहे शाळेतील हरिसेना स्काउट्स गाईड्स एनसीसी इत्यादींच्या सहभागाने शाळेसाठी जलसंधारण उपक्रम करणे आणि आपण ह्या उपक्रमावर आधारित अहवाल लेखन पूर्ण करणार आहोत घटक दोन उपक्रम अहवाल लेखन उपक्रमाचे नाव शाळेतील स्काउट्स गाईड्स सहभागाने शाळेसाठी जलसंधारण उपक्रम करणे उपक्रमाचा उद्देश महत्व शाळेतील पाणी टंचाईचे कारण जाणून घेणे पाणीटंचाईच्या समस्येवर योग्य तोडगा काढणे तीन जलसंधारणात विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे या उपक्रमासाठी नियोजित कालावधी या उपक्रमासाठी एक आठवड्याचा कालावधी निश्चित करण्यात आला होता साहित्य व उपकरणे वही पेन कागद मोबाईल बोतल ग्लास उपक्रमाची कार्यपद्धती इयत्ता नववी आणि दहावीच्या जलसुरक्षा पाठ्यपुस्तकात आपल्या सर्वांना जलव्यवस्थापन आणि जलसंधारण विषयी माहिती मिळाली त्यामुळे या समस्येचे निराकरण करण्यात खूप यश मिळाले उपक्रमाचे ठिकाण शुद्धा विद्यालय सोयगाव जिल्हा नाशिक निर्माण झालेली समस्या आमच्या शाळेत नेहमी पाणी टंचाई भासायची त्यामुळे उन्हाळ्यात फळबागांना पुरेसे पाणी मिळत नव्हते स्वच्छता गृहात सर्वत्र घाण पसरली होती त्यामुळे विद्यार्थी पालक शिक्षक यांच्यातील वातावरण बिघडत होते समस्या निराकरण कृती पाणी प्रश्नाची बाब शाळा प्रशासनाकडे नेण्यात आली प्रशासन व शाळेचे कर्मचारी व काही स्काउट मार्गदर्शक विद्यार्थ्यांची बैठक झाली या बैठकीत पाणी टंचाईची पुढील कारणे पुढे आली एक पावसाच्या पाण्याचा कमी वापर दोन विद्यार्थ्यांकडून पाण्याचा अवाजवी अपव्यय हो। तीन वाया जाणारे पाणी वापरत नव्हते चार पातळी खाली जात आहे पाच बागेत पाण्याचा अयोग्य वापर परिणाम एक विद्यार्थ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरहजेरी वाढली दोन शाळेचा परिसर अस्वच्छ दिसू लागला तीन टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ लागली चार बागा उद्ध्वस्त होत होत्या उपाययोजना एक पावसाच्या पाण्याची साठवण क्षमता वाढली वाढवली पाहिजे दोन पाण्याचा अपव्यय होणार नाही यासाठी विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवावे तीन वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची व्यवस्था करावी चार फळबागांसाठी पाण्याचे योग्य नियोजन करावे विद्यार्थी मित्रांनो पेज नंबर बासष्टवर तुम्हाला ही आकृती काढायची आहे आकृती क्रमांक दोन पॉईंट एकवीस सहभागातून विहीर निर्मिती आकृती काढता येत असेल तर आकृती काढून घ्या आणि शक्य असल्यास या पेजची या आकृतीची झेरॉक्स करायची आहे आणि ते कातरन छायाचित्र जरी तुम्ही चिटकवलं तरी त्या ठिकाणी चालणार आहे सहभागातून विहीर निर्मिती आकृती क्रमांक दोन पॉईंट एकवीस आपल्या जलसुरक्षेच्या मार्गदर्शन व नोंदवहीमधील पेज नंबर 56 वर ही आकृती आहे उपक्रम करीत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना एक पाण्याचे महत्व समजून घेतले दोन पावसाचे पाणी साठवण्याची पद्धत समजली तीन सांडपाणी पुनर्वापर समजून घेतला नवीन काय शिकलात एक पाण्याचे योग्य नियोजन कसे करावे हे शिकलो दोन पाणी टंचाईचे मुख्य कारण मानवच आहे तीन पावसाच्या पाण्याचे महत्व कळाले निष्कर्ष एक पाणी कमी असण्याचे कारण समजले दोन पावसाचे पाणी शक्य तितके वापरणे हा एक उत्तम मार्ग आहे तीन पाणी वाया घालवू नका चार पाण्याचा पुनर्वापर आवश्यक आहे उपक्रमाविषयी आपले मत अनुभव लिया जलसुरक्षा शिकताना जलसाक्षरतेचा अनुभव घेतला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांचा सहभाग दिसला तीन पाणी ही मोठी समस्या बनत चालली आहे त्यामुळे पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी साठवा आणि जपून वापरा पालकांची मदत जेव्हा पालकांना उपक्रमाबद्दल सांगण्यात आले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि मला प्रोत्साहन दिले आणि ते यशस्वी करण्यासाठी खूप मदत केली जलसुरक्षा हे प्रत्येकाचे ध्येय आहे पालकांचे मत पूर्वी कधीच पाण्याची कमतरता नव्हती पण आज वाढती लोकसंख्या आणि लोकांच्या बेसुमार वापरामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे शासनाकडून याबाबत जनजागृती करण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे सहकार्य घेतलेल्या व्यक्ती कुटुंब शाळेचे सर्व कर्मचारी स्काउट्स गाईड्स विद्यार्थी वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी इयत्ता नववी व इयत्ता दहावी जलसुरक्षा पाठ्यपुस्तक इत्यादी विद्यार्थी मित्रांनो याच ठिकाणी आपण घटक दोन मधील कृतीलेखन सुद्धा पूर्ण करणार आहोत कृती मधल्या सुट्टीत मुख्याध्यापकांच्या परवानगीने पाणी वापराबाबत निरीक्षण केले आपण आपल्याच पाण्याची कशी नासाडी करतो हे कळले याची नोंद केली निरीक्षणे पाण्याचा सा नळ चालू ठेवणारे विद्यार्थी आठशे दोन काळजीपूर्वक नळ बंद करणारे विद्यार्थी ऐंशी तीन खाऊचा डब्बा धुताना पाणी वाया घालवणारे तीनशे पन्नास चार पाण्याच्या बाटलीतील उरलेले पाणी बेसिनमध्ये ओतणारे पन्नास पाच इतरांच्या अंगावर पाणी उडवणारे ऐंशी दिलेल्या तपासणीच्या आधारे मोजणी केली तर विद्यार्थ्यांकडून दररोज सुमारे सातशे छत्तीस लिटर पाणी वाया जात आहे एका महिन्यात दोन हजार दोनशे आठ लिटर पाणी स्वमत अशा प्रकारे सर्व घटकांचा विचार केल्यास विद्यार्थ्यांकडून दररोज सुमारे दोन हजार दोनशे लिटर पाणी वाया जाते यावर नियंत्रण आल्यास पाण्याची समस्या कमी होईल पेज नंबर पासष्ट वर आकृती आणि छायाचित्र असं नाव दिलेलं आहे कृती लेखनासाठी आपल्याला ही आकृती त्या ठिकाणी काढायची आहे लोकसहभागाची वैशिष्ट्ये पा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण घटक दोन मधील उपक्रम अहवाल लेखन आणि कृतीलेखन या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे